प्रणय, आत्ताची आणि या घडीची नेमकी त्या ठिकाणची परिस्थिती काय आणि दर्यापूरमध्ये सुद्धा काय घडतंय? नक्की अमोल, दर्यापूरमध्ये तर ज्या शिवसैनिकांनी तो पुतळा बसवला तर त्यांना रात्रीच सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे. आता सकाळी त्यांच्यावर काय कारवाई झाली याची अद्यापर्यंत पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाहीये. दर्यापूरमध्ये सुद्धा अनेक मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी त्या पुतळ्याजवळ जमा झालेले आहे आणि अमरावतीची जी परिस्थिती आहे, अमरावती बघू शकता की पोलिसांचा खूप मोठ्या प्रमाणात ताफा आहे. कोणालाही या उड्डाणपुलावर जाऊ देत नाहीये. आता नुकसान उड्डाणपूल सुरू केलेलं आहे. आता मला वाटते कदाचित त्यांची कारवाई सुद्धा झाली नाही, परंतु जी रात्री 3 वाजेपासून हा जो राजापेठचा उड्डाणपूल आहे तो संपूर्णतः पोलिसांनी बंद केला होता. कोणालाही वरती जाण्याची परवानगी नव्हती, परंतु आता नुकसान 3 मिनिटांमध्ये हा उड्डाणपूल सुरू करण्यात आलेले. याचा अर्थ तिथूनही महानगरपालिका आणि पोलिसांची कारवाई झालेली दिसते. या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.